उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत वर गुन्हा दाखल करावा लागणार आहे। पुणे महानगरपालिकेत शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा महानगरपालिकेत आले होते। यावेळी पुणे शहर भाजपच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। या सत्कारानंतर बोलत असताना किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचं कंत्राट देताना यामध्ये ठाकरे कुटुंबीय आणि संजय राऊत यांचे हितसंबंध असल्याचा आरोप केलाय। तसेच या जम्बो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन दिलाय। पाहूया किरीट सोमय्या काय म्हणाले। उद्धव ठाकरेंनी कंपनी ब्लॅकलिस्ट केली, त्यात लिहिलं त्याला महाराष्ट्राचा पुढे एकही कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही। त्यानंतर आदित्य ठाकरेंनी 4 कॉन्ट्रॅक्ट दिले। काय रे भाऊ, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत वर गुन्हा दाखल करावा लागणार आहे, तोपर्यंत स्वच्छ बसणार नाही। या शेकडो लोकांचा जीवाती खेळ करणारा या बोगस कंपनीला ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलाय, या कोविडचे एक घोटाळे ज्यावेळी बाहेर येणार ना, त्यावेळी याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही। हा संजय राऊतचे रोज कधी कुठे अफगाणिस्तानची बात करतो, कधी चीनची, कधी पाकिस्तानची, कधी ऑस्ट्रेलियाची। काल काय आम्ही गेलो गृह सचिवांकडे, ते म्हणाले इंटरनॅशनल न्यायालयात जा। राऊत आहे पण उत्तर द्या ना, तो चहावाला कोण आहे? बरोबर आहे की नाही? तो जो चहाची किटली घेऊन परळ हॉस्पिटलचा मागे आणि या तुमच्या कंपनीत पार्टनर आहे ना, तो कोण आहे ते सांगा ना। आम्ही तर विषय नव्हता काढला, काल 5 पानी पत्र लिहिलं उपराष्ट्रपतींना आणि काय लिहिलं राऊतांनी की माझ्या मुलीचं लग्न झालं, त्या लग्नात तो डेकोरेटर होता, त्याने ईडीने बोलवलं, त्याच्या डोक्यावर रिवॉल्व बसवली, पिस्तूल ठेवली आणि सांगितलं ऐसा आहे। आणि म्हणून पुण्याच्या कार्यकर्त्यांनी ज्या जाब दिलाय किरीट सोमय्याला लागला म्हणून नाही आलो आज आम्ही। अरे एक पाय दुसरं पाय काय करणार आहे, तू हिंमत आहे का? त्या घोटाळे बाजारमध्ये त्यासाठी नाही आलो आम्ही, आलो आहे ती जी कंपनी संजय राऊत परिवाराचे पार्टनर आहे सुजित पाटकर। संजय राऊत, तुमचे आणि सुजित पाटकरचे संबंध काय आहे कळू द्या लोकांना। जमिनी एकत्रित घेतलाय, पैसे एकत्रित गुंतवले, पार्टनर आहेत। आता आमच्या ताई सांगत होत्या की कोविडची कमाई बंद झाल्यानंतर वाईनची कमाई, बरोबर ना, त्या वाईन कंपनीत पण राऊत आणि हा पाटकर पार्टनर आहे, हे माहित आहे महाराष्ट्राच्या जनतेला। किरीट सोमय्या सातत्यानं महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आले आहेत। आता तर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। इतकेच नाही तर लवकरच या तिघांवरही गुन्हा दाखल होईल असं भाकितही त्यांनी वर्तवलंय। किरीट सोमय्या यांनी केलेल्या या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com।